कान्हेरेवाडीतील निर्मल सोसायटीमध्ये वीरेंद्र नेमीचंद मुथा हे राहतात. 6 जून 2016 रोजी संशयित भोंदूबाबा उदयराज रामाश्रम पांडे यानं मुथा यांच्या शरमपूर रोडवरील सोहन मेडिकल दुकानात जाऊन तुमच्या घरामध्ये तसंच व्यवसायामध्ये येणाऱ्या अडीअडचणी आणि संकटं दूर करू असं सांगितलं. त्यानंतर या भोंदूबाबानं मुथा यांच्या घरी जाऊन तुमच्या भावानं घातलेली भिंत काढण्यासाठी पूजापाठ करावे लागतील असं सांगितलं. त्याचवेळेस तुमच्या भावजळीनं घरावर करणी केली असं सांगून पूजा अर्चा करावी लागेल असंही त्यांनी आम्हीच दाखविलं. पूजेच्या बहाण्यानं या भोंदूबाबानं मुथा परिवाराचा विश्वास संपादन करीत 1,10,000 रुपये उकळले. त्यानंतरही या भोंदूबाबानं वीरेंद्र मुथा यांच्या मुलीला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या भोंदूबाबाच्या जाचाला कंटाळून मुथा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा तांत्रिक तथा भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली असून पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या घटनेची माहिती दिली. हा जे आरोपी आहे त्यांनी प्रेशर टाकून एक अंधश्रद्धा सांगून की तुमचे सोबत काहीतरी वाईट होण्याची शक्यता असं एक सगळं एक प्रेशर टाकून अंधश्रद्धाचे हे देऊन तर हे गुन्हा केलेला आहे. त्याच्यात जवळपास 14 लाख रुपये आणि 15 तोळे सोनं त्याच्यात गोल्ड बिस्किट्स पण आहे हे वेळोवेळी त्याच्याकडून घेतलेलं आहे. आता आरोपी अटक झालेला आहे आणि तो आरोपी ठाणेचा राहणार आहे आणि ह्या आरोपीने वेळोवेळी असा हे प्रकार केलेला आहे आणि याच्यात अजून त्याच्या ज्यावेळेस आपण मोबाईल हे चेक केला त्याच्यात अजून आम्हाला माहिती मिळत आहे आणि ती माहितीच्या आधारावरून आपण अजून त्यांनी कुठे कुठे असे एक प्रयत्न केलेले आहे किंवा असे प्रकार त्यांनी घडवलेले आहे त्याच्याबद्दल आपण अजून माहिती काढतो आहे आणि त्याच्यात अजून आम्हाला माहिती आणि केस अजून वाढेल असा एक खात्री आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका अहिराव पुढील तपास करीत आहेत. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.